हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गगनयान अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण तुमचा 22वा पाठ, ज्याचं नाव आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास, तो पाहणार आहोत. तर वाढ म्हणजे काय आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हे आपण थोडक्यात सुरुवातीला जाणून घेऊया. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास ह्या दोन वेगवेगळ्या टोकाच्या संकल्पना आहेत. तर बघा, वाढ ही शारीरिक असते, पण व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आपले मानसिक आरोग्य, त्याप्रमाणे आपले शारीरिक आरोग्य, आपले विचारसरणी, आपला स्वभाव, आपले गुण, या सर्व गोष्टींचा एकत्रितपणा म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय. तर बघा, वाढ आणि व्यक्तिमत्व विकास यांच्यामध्ये खूप सारा बदल असला तरी सुद्धा वाढ आणि व्यक्तिमत्व विकास याच्यामध्ये खूप संबंध आहे आणि निकटचे संबंध आहे. तर त्यामुळंच आपल्याला वाढ आणि व्यक्तिमत्व विकास हे एकत्रच पाहायचं, म्हणजे याच पाठामध्ये पाहायचं आहे, आणि तेच आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. सुरुवातीला बघा, तुम्हाला स्क्रीनवरती सांगा पाहू या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही बाळ असतानाचे तुमचे कपडे आणि बूट चपला तुम्हाला आता वापरता येतील का? आपण जेव्हा छोटे छोटे बाळ होतो तर त्यावेळेसचे जे काही कपडे आहेत किंवा बूट आहेत ते आपण आता सध्या वापरू शकतो का? आपण वापरू शकत नाही. त्यामागचं कारण काय? कारण आता आपली खूप मोठ्या पद्धतीनं, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या शरीराची वाढ झालेली आहे आणि त्याच कारणामुळे आपल्याला हे कपडे किंवा ते लहानपणीचे बूट वापरता येत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला एक छोटासा प्रयोग करायचा, करून पहा या संदर्भामध्ये. तुमच्या प्रगती पुस्तकावरील तुमच्या विषयाची माहिती वाचा आणि पुढील सारणीतील रकाने भरा. आपण जेव्हा पहिलीत होतो तेव्हा आपली उंची किती होती आणि वजन किती होते हे आपल्याला या रखाण्यामध्ये भरायचे. त्याप्रमाणेच दुसरीमध्ये किती, तिसरीमध्ये किती, चौथीमध्ये किती आणि पाचवीमध्ये किती हे सुद्धा आपल्याला याच ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बघा, अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते. तसेच आपली ही उंची व वजन वाढल्या जन्मल्यापासून प्रौढ अवस्थेपर्यंत वाढत राहत. म्हणजे आपल्याला आपली जी काही बॉडी, आपले जे काही शरीर आहे तर एक प्रकारचं यंत्र आहे, बरोबर. मग त्याला ऊर्जेसाठी अन्नाची गरज असते. मग त्या अन्नातून महत्वाचे असे अन्न घटक आपल्या शरीराद्वारे शोषली जातात आणि त्यांच्या मदतीनेच जे काही सजीव आहेत तर ते सजीव स्वतःची शारीरिक वाढ करून घेतात. तसंच त्याप्रमाणेच आपली जी काही उंची आहे, म्हणजे आपली हाईट असेल, आपलं वेट असेल, तर ते सुद्धा छोटस बाळ असल्यापासून, जन्मल्यापासून प्रौढ अवस्थेपर्यंतच वाढत राहत. तुमच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्याविषयी वरील सारणीमध्ये भरलेली जी काही माहिती आहे ती तुम्हाला पहिली माहिती पाहिली तरी असंच दिसेल की पहिलीत असताना त्यांचं वजन आणि उंची कमी होती, मग दुसरीत असताना ती वाढली, तिसरीत असताना वाढली, चौथीत असताना वाढली आणि पाचवीत असताना तर खूपच वाढली. मग आता बघा, काहींची आत्ताची उंची आणि वजन तुमच्या उंची व वजनापेक्षा जास्त असेल तर काहींची कमी असेल, परंतु त्याच्या स्वतःच्या पहिली दुसरीतील उंची आणि वजनापेक्षा ते जास्तच असेल. कारण साधारणपणे 18 वर्षाचे होईपर्यंत सर्व मुला मुलींचं हे वाढीचंच वय असतं. त्यानंतर बघा, सांगा पाहू या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या. तर त्यामध्ये पहिला प्रश्न, बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकते का? जेवू शकत नाही. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, 2 वर्षाच्या लहान मुलांना कपड्याच्या घड्या घालता येतात का? अर्थातच 2 वर्षाच्या लहान मुलांना कपड्याच्या घड्या घालता येत नाही. ही कामे करायला ते केव्हा शिकतात? म्हणजे स्वतःच जेवण स्वतः करणं असेल, कपड्यांच्या घड्या घालणं असेल, मग अशी छोटी मोठी कामं करायला ते लहान बाळ कधी शिकतं? तर तुम्ही आता ज्या वयात आहात, म्हणजे 5वी 6वीला गेल्यानंतर ही कामं ते बाळ आपोआप शिकायला लागतं. पुढे दिलेल्या यादीतील तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायला शिकला आहात, अजून कोणत्या शिकायच्या आहेत? आता इथे आपल्याला एक यादी दिलेली आहे, तर त्या यादीमधील कोणत्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत किंवा आपण शिकलेल्या आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्याप्रमाणेच यादीत नाही पण तुम्हाला येतात अशा कोणत्या गोष्टी आहेत का? तर बघा, यादी काय काय आहे. चोरीवरच्या उड्या मारणं, ज्यापैकी बऱ्याच जणांना येत असतील. निबंध लिहिणं, चहा करणं, गाणे, कविता पाठ करणं, पोहणं, गोष्ट सांगणं,
सायकल चालवणं, त्याप्रमाणेच भाषण देणं, भाषण देणं असेल, पैसे मोजणं असेल, घर आवरणं, पत्र लिहिणं, मैदानी खेळ खेळणं, झाडावर चढणं, इत्यादी गोष्टी आपण आतापर्यंत शिकलेल्या आहेत किंवा आपण याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी शिकत आहोत, काही शिकणार आहोत, ते आपल्या टू डू लिस्ट मध्ये आपण जोडलेल्या आहेत. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या असाल. तर या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप आल्या का? नाही. तर त्यासाठी तुम्हाला काही कौशल्य आत्मसात करावी लागली. मग ती कौशल्य तुमच्यामध्ये कशा पद्धतीने आली पाहूया. बाळ लहान असतं तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामं करू शकत नाही. जे काही लहान बाळ असतात तर ते स्वतःची कामं स्वतः करू शकतात का? अर्थातच करू शकत नाही. काही हवं असेल तर रडणं आणि हातपाय हलवणं एवढंच त्याला येतं. आता लहान बाळाला जर एखादी गोष्ट हवी असेल, त्याला भूक लागली असेल, त्याचं एखादा अवयव दुखत असेल, तर त्यावेळेला त्याला एकच गोष्ट जमते, ती गोष्ट म्हणजे काय? तर ते बाळ मोठ मोठ्यानं रडतं. किंवा मग स्वतःचे जे काही हातपाय आहेत तर ते हातपाय हलवतं. याच दोन गोष्टी ते बाळ करू शकतं. पण काही दिवसांनी म्हणजे जवळपास काही महिन्यांनी, काही वर्षांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालीवर त्याचं थोडं नियंत्रण येऊ लागतं. मग बाळाच्या ज्या काही शरीराच्या हालचाली आहेत तर त्या हालचालीवर त्याचं थोडं थोडं थोड्या प्रमाणामध्ये नियंत्रण येतं. म्हणजे कधी हालचाल करायची, हातांची हालचाल करायची का, पायांची हालचाल करायची, त्याच्यामध्ये थोडे 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 नियंत्रण ते बाळ आणायला सुरुवात करतं आणि विविध हालचाली समन्वय येऊ लागतो. उदाहरणार्थ पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागतं. एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून हसत. आता बघा, वस्तू बाळाला पाहिजे असेल किंवा एखाद्या दिशेने तर त्या बाळाच्या नावाने कोणी त्याला हाक मारली, त्याला ओरडलं, तर त्या दिशेने बरोबर ते बाळ मान वळवतं. वळवतं ना, मग ते काय झालं? तर त्याच्या हालचालीवरती त्याचं नियंत्रण आलेलं हे या कृतीतूनच स्पष्ट होतं. मग बघा, त्यानंतर एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून ते हसतं. हातात वस्तू धरायला शिकतं हळूहळू, हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकतं आणि काही दिवसांनी त्या वस्तू ते तोंडात सुद्धा घालायला सुरुवात करतं. कुणीही न शिकवता हालचालींवरील नियंत्रण आणि समन्वय वाढला की आणखीही काही काम ते आपोआप करू लागतं. आता त्या लहान बाळाला कोणी शिकवलं होतं का की ज्या दिशेने आवाज येतोय त्या दिशेने मान फिरव? अर्थातच नाही. ते आपोआप त्याच्यामध्ये निसर्गत होत. मग आणखी सुद्धा काही काम करायला ते बाळ शिकत. उदाहरणार्थ वस्तू उचलून देणं असेल, समजा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणं असेल. बऱ्याचदा लहान घरामध्ये लहान मुलं ज्या घरात असतात त्या घरामध्ये असे चमचा ताटावर आपटल्याचा आवाज आपल्या कानावरती सातत्यानं पडतो. मग ही कृती कोण करत असावं? तर ही छोटी छोटी लहान लहान बाळ करत असतात. स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणं यालाच कौशल्य शिकणं असं म्हणतात. बाळ पहिल्या वेळी आईला किंवा वडिलांना पाहून आई किंवा बाबा म्हणत किंवा आधार न घेता पहिलं पाऊल टाकतं तेव्हा सर्वांना काय वाटतं, तेव्हा ते काय करतात? तर बाळ जेव्हा पहिल्यांदा आई किंवा बाबा म्हणतं तर त्यावेळेस सर्वांना त्या बाळाचं आश्चर्य वाटतं, सर्वजण त्या बाळाचं कौतुक करतात आणि याच कारणामुळे बाळ सतत सतत ते नाव घेतं आणि त्या पद्धतीने त्या नावाचा सराव होऊन बाळाला ते नाव स्पष्टपणे उच्चारता येतं. सुरुवातीला बाळ त्याच्या बोबड्या बोबड्या आवाजामध्ये ही नावं घेत असतं. त्याच पद्धतीने कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता पहिलं पाऊल टाकतं तेव्हा सर्वांना खूप कौतुक वाटतं बाळाचं आणि ते त्याला प्रोत्साहित करतात, त्याला आणखी चालावयासाठी उल्हासित करतात. विविध कौशल्य शिकताना स्वतः बाळाला व इतरांनाही आनंद होतो. ते बाळाचं कौतुक करतात. बाळ त्याच त्या हालचाली पुन्हा पुन्हा करतं. असं केल्यानं त्या कामांचा बाळाला भरपूर सराव होतो आणि त्याची ताकदही वाढते. हळूहळू बाळ नवीन शिकलेली कामं न चुकता आणि अधिक सहजतेनं करू लागतं. म्हणजे बाळाची जी काही कार्यक्षमता आहे तर ती कार्यक्षमता वाढायला लागते. आता अशा बऱ्याचशा हालचाली बाळ अगदी सहजतेनं चांगल्या पद्धतीनं करू शकतं आणि त्यामुळेच न चुकता ती शिकलेली कामं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा बाळ करतं.
आणि याच्यामुळेच बाळाची जी काही काम करण्याची क्षमता आहे, जी काही कार्यक्षमता आहे, ती वाढलेली असते. दिवसेंदिवस आपण शिकत राहतो, त्यांच्या आधारे नवी कौशल्य आत्मसात करणं सोपं होऊ लागतं. उदाहरणार्थ वस्तू धरायला येऊ लागलं की बाळ चेंडू फेकायला शिकू लागतं. चालायला येऊ लागलं की धावणं, जी जिना चढणं, फेकलेला चेंडू पकडणं अशी अधिक अधिक कठीण कामं करायला बाळ हळूहळू शिकतं. आणि त्यात आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामंही असतात. आता उदाहरणामध्ये स्वतःच्या हाताने जेवण करणं, तोंड धुणं, आंघोळ करणं, कपडे घालणं बऱ्याचशा गोष्टी. आता त्यानंतर जी पुढची संकल्पना आहे आपली, खास म्हणजे काय, आपली वाढ होते मग आपली उंची आणि वजन दोन्ही गोष्टी वाढतात. आता वाढ झाली म्हणजे फक्त उंची वाढली असेल तर आपलं वजनही वाढतं, आणि त्याप्रमाणेच आपला जो काही मानसिक स्तर आहे, मानसिक विचार पातळी आहे, ती सुद्धा उंचावते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते. त्याचबरोबर आपण अनेक कौशल्य शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते आणि यालाच विकास होणं असं म्हणतात. त्यानंतर बघा, निरीक्षण करा या संदर्भामध्ये. एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिलांसाठी काय करतं, तसेच ते वासरू किंवा मांजरीचं पिल्लू जन्म झाल्यापासून आपण कोण काय काय शिकतं याचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या आजूबाजूला खूप सारे प्राणी आहेत, मग त्या प्राण्यांना त्यांचे जे काही पालक आहेत किंवा त्यांचे जे काही आई वडील आहेत, तर ते शिकवतात का की तू असं करायला हवं, तू तसं करायला हवं, अर्थातच नाही शिकवत. मग त्यांचे जे काही पिलं असतात ती आपोआप त्यांच्या पालकांचं निरीक्षण करून सर्व कृती, सर्व कौशल्य आत्मसात करत असतात. आणि जेव्हा ते हे सर्व कौशल्य आत्मसात करतात, त्यावेळेला ते त्यांच्या पालकांना सोडून स्वतंत्रपणे राहायला लागतात सुद्धा. हे प्राणी स्वतःचं अन्न स्वतः मिळवणं, ऊन पावसापासून आणि शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणं, हे कौशल्य ते आई म्हणून हळूहळू शिकतात. त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात. प्राण्यांसाठी आवश्यक अशी कौशल्ये अगदीच मर्यादित आहेत आणि त्या मानानं स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावं लागतं. मग बघा, आपल्याला एक माणूस म्हणून जर स्वतंत्र जगायचं असेल तर आपल्यामध्ये खूप सारी कौशल्य असणं खूप गरजेचं आहे आणि आवश्यक सुद्धा. आता या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला खेळणारी मुलं दिसत आहेत. छोटस बाळ जे त्याला इतर काही वस्तू हवी असेल, इतर काही गोष्टीची गरज असेल तर त्याला बोलता यायचं नाही किंवा त्याला हालचाल करता यायची नाही, त्या तेच बाळ आज तुमच्या समोर खेळताना दिसते. हे कशामुळे शक्य झालं, तर त्याच्यामध्ये असणार होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत, तर त्या हालचालींमध्ये समन्वय आला, त्याच्यावरती नियंत्रण आला, बाळाने त्या कृतींचा सतत सतत सराव केला आणि त्याच गोष्टीमुळे हे शक्य झालं. त्या पुढे बघा, माहिती मिळवा या संदर्भामध्ये. वाघाची, हत्तीची पिलं किती वर्षाची झाल्यावर स्वतंत्रपणे जगू लागतात? तर वाघाची आणि हत्तीची पिलं जवळपास त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये सर्व कौशल्य आत्मसात करतात. मग त्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः मिळवणे, पासून स्वतःचं संरक्षण करणे, थंडीपासून स्वतःचं संरक्षण करणे, पावसापासून स्वतःचं संरक्षण करणे, शत्रूची चाहूल कशा पद्धतीने लागेल याचं संरक्षण करणं असेल, या सर्व गोष्टी, या सर्व कौशल्य ती वाघाची आणि हत्तीची पिल्लं आत्मसात करतात आणि त्यानंतर ती स्वतंत्रपणे जगायला लागतात. त्यापुढे तुलना करा या संदर्भामध्ये. फुटबॉल खेळणं, लगोरी खेळणं, स्वयंपाक बनवणं, इस्त्री करणं, किरकोळ किराणा सामान आणणं, आजारी व्यक्तीची शुश्रूषा करणं, सारांश लेखन करणं, अशी कामं तुम्ही करू शकता का? अर्थातच यातली बरेचशी कामं तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये यातली बरेचशी कामं करण्याची क्षमता आज निर्माण झालेली आहे. मतदान करणं, वाहन चालवणं ही कामं करण्याची कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते. ती तुम्ही करू शकता का? तर आपल्या भारतामध्ये लग्न करण्यासाठी, मतदान करण्यासाठी आणि वाहन चालवण्यासाठी सुद्धा कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. आपल्याकडे मतदान करण्याचं जे काही वय आहे ते 18 वर्षे, वाहन चालवण्याचं वय सुद्धा 18 वर्षे,
आणि आता लग्नाचे जे काही वय आहे तर ते जवळपास 21 वर्षापर्यंत गेलेलं आहे, तर त्यामध्ये सुद्धा त्या ठराविक वयातच या सर्व गोष्टी करण्याची मुभा आपल्याला सरकार देतं, कारण त्यामागची बरेचशी कारणं आहेत. आता आपण मतदान 18व्या वर्षी करू शकतो, कारण त्या ठिकाणी 18व्या वर्षापर्यंत आपले शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक विकास झालेला असतो. आपल्याला आपला नेता म्हणून किंवा आपला एक आपल्यामधलाच एक आपला पुढारी म्हणून कोण हवाय हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं किंवा त्याची जाण आहे आपल्याला. आणि त्या कारणामुळेच आपल्याला 18व्या वर्षी वाहन चालवण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार कायदेशीररित्या प्राप्त होतो. त्यानंतर बघा, जरा डोके चालवा या संदर्भात. आपण या पाठात आत्तापर्यंत अनेक कौशल्यांचा उल्लेख केला, त्यापैकी कोणकोणती कौशल्य तुम्हाला नाही आली तरी चालली, कोणते कौशल्य आवश्यक आहे. तर बरेचशी कौशल्य आहेत जे की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्यासाठी खूप उपयोगाचे ठरतात, त्यांनाच आपण लाईफ स्किल्स या नावाने ओळखतो. त्यामध्ये छोटे मोठे पदार्थ बनवायला शिकणं असेल, त्यालाच आपण थोडक्यात म्हणजे स्वयंपाक म्हणूया. आपल्याकडे बेसिकली असा थॉट आहे की स्वयंपाक बनवणं हे फक्त मुलींचं काम आहे किंवा किचन मध्ये काम करणं फक्त हे मुलींचं काम आहे. बट जर आपण त्या पलीकडे जाऊन विचार केला तर एक लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांना लक्षात आलेलं असेल की स्वयंपाक येणं का गरजेचं आहे. तर लाईफ स्किल मध्ये स्वयंपाक बनवणं असेल, त्याचबरोबर स्वतःची कामं स्वतः करता येणं असेल, ही कौशल्य खूप आवश्यक आहे. त्या पुढे बघा, विचार करा या संदर्भात तुम्हाला कोणते काम करायला आवडतात आणि पुढे कोणती करायला आवडतील. त्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही कधी कधी फक्त मनोरंजनासाठी कराल. त्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील. त्यानंतर बघा, चालण्या धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्य आपल्यात वयाप्रमाणे आपोआप येत असतात. आपल्याला कोणी चालायला शिकवतं का किंवा धावायला शिकवतं का? अर्थातच नाही. तर ती आपल्या वयाप्रमाणे आपल्या वाढीप्रमाणे हळूहळू आपोआप आपल्यामध्ये येत असतात. परंतु नंतरची अनेक कौशल्य आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात. मग त्यानंतरची जी काही कौशल्य म्हणजे स्वतःचे कपडे स्वतः घडी करणं असेल, आंघोळ करणं असेल, केस विंचरणं असेल, मग अशी छोटी मोठी कौशल्य आपल्याला कुणीतरी शिकवावं लागतं. मग आपले आई वडील, शिक्षक, इतर मोठी माणसं या सर्वांकडून आपण अनेक कौशल्य शिकत असतो. जितके जास्त कौशल्य आपण आत्मसात करतो तितकेच आपले इतरांवर अवलंबून राहणं कमी होतं. तरीही आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो असं कधीच होत नाही. आता आपल्याकडे जेवढे जास्त कौशल्य तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण इतरांवर अवलंबून राहण्याचा प्रश्न उद्भवतो, पण तरी सुद्धा असं कधीच होत नाही की आपण स्वतःवरती अवलंबून आहोत. तर बरेचशा कामासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावंच लागतं. आता उदाहरणात बघा, प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कपडे शिवत नाही किंवा मग स्वतः शेती करत नाही, परंतु स्वतःची कामं पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे. आता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे केस कट करता येतील असं नाहीये किंवा ते येणं गरजेचं सुद्धा नाहीये. त्याच पद्धतीने आता पुढे आपल्याला जरा डोके चालवा या संदर्भात एक प्रसंग दिलेला आहे. तर सायली नावाची तुमच्या इतकीच मुलगी, फरक हा आहे तुम्ही 5वीला आहात आणि ही सायली 6वीत आहे. मग तिचा वर्ग सहलीला जाणार आहे आणि आई सर्वांसाठी लाडू करून देणार आहे, पण तिला सायकलीची मदत म्हणजे तिच्या आईला सायलीची मदत हवी आहे लाडू बनवण्यासाठी. आता संपूर्ण वर्गासाठी लाडू बनवायचे तर त्यासाठी अर्थातच खूप सारे लाडू बनवावे लागतील. मग त्यासाठी सायली आईला कोणती कोणती मदत करू शकेल? सायली गिराणा आणू शकते, आईला हव्या त्या गोष्टी आईच्या हाताखाली देऊ शकते, आईला लाडू बनण्यामध्ये मदत करू शकते, ते लाडू पॅक करून ठेवण्यामध्ये सुद्धा, आणि त्यानंतर त्या लाडूमुळे पडलेला जो काही पसारा आहे तो सुद्धा आवरण्यासाठी सायली आईला मदत करू. तर सायली बऱ्याच अंशी तिच्या आईला मदत करू शकते. त्यानंतर अनुवंशिकता, आपली उंची किती वाढते. तर बघा, आपले जे काही पॅरेंट्स आहेत, आपले जे काही पालक आहेत, तर बऱ्याचदा तुम्ही असं ऐकलेलं असेल की तू तुझ्या आईसारखा किंवा तू तुझ्या बाबासारखा दिसतोस. मग त्यांच्यासारखा दिसण्याचा जो काही गुणधर्म आपल्यामध्ये आहे तो म्हणजे काय? तो म्हणजे अनुवंशिकता. तर आपली उंची किती वाढते बघूया. वयाच्या 18 वर्षापर्यंत साधारणपणे आपली जी काही उंची आहे तर ती उंची वाढते
तुम्ही शिकला हे आपल्याला ठाऊक आहे ऑलरेडी. तुमच्या ओळखीतले 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक तुम्हाला आठवायचे आहेत. मग त्यापैकी आई वडिलांपेक्षा उंच व खूप कमी उंचीचे असणारे लोक किती आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे. आपलं दिसणं, आपली अंगगाठी अशी अनेक शारीरिक लक्षणं साधारणपणे आपल्या आई वडिलांसारखीच असतात. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येतात. म्हणजे एका कुटुंबातील लोक असतील तर त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सारख्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. आपले काही लक्षणं आपले आजी आजोबा, मामा मावशी किंवा काका त्यासारखे असतात. आणि याच कारणामुळं आपल्याला कधीच न पाहिलेले जे काही लोक आहेत तर ते त्यांना ओळखणारे असतात. आणि पूर्वी आपल्याला ते कधीही न भेटलेले लोक सुद्धा अशा सारखेपणामुळं आपल्याला सहज ओळखतात. आपल्या कुटुंबियांसारखी जन्मतच अनेक लक्षणं येणं याला आपण अनुवंशिकता म्हणतो. मी आताच म्हणलं, आता बघा आपल्या कुटुंबियांसारखी म्हणजे आपल्या पालकांकडून आपल्याला बरेचसे गुणधर्म मिळतात आणि ही जी काही प्रक्रिया आहे यालाच आपण अनुवंशिकता म्हणतो. आपली अनेक लक्षणं आपल्या नातेवाईकासारखी असली तरी जन्मत आपल्यामध्ये कोणती लक्षणं अनुवंशिकतेने येतील किंवा कोणती लक्षणं येणार नाही यावर कोणाचंही नियंत्रण नसतं. म्हणजे आपल्या पालकांमधील काही वाईट गुणधर्म असतात, काही चांगले गुणधर्म असतात, मग त्याच्यापैकी कोणते गुणधर्म आपल्यामध्ये येणार हे कोणीही ठरवू शकत नाही. तर ते निसर्गतः येतात. त्याच्यापैकी कदाचित चांगलेही गुणधर्म येऊ शकतात, कदाचित वाईटही गुणधर्म येऊ शकतात. एवढंच काय तर अनुवंशिकतेमुळं त्यांच्यामध्ये असणारे जे काही रोग आहेत, वेगवेगळे अनुवंशिक रोग, तर ते सुद्धा पुढच्या पिढीकडे दिले जातात. आता त्यानंतर वाचा आणि विचार करा या संदर्भामध्ये. त्यामध्ये बघा तर आपल्याला या ठिकाणी एक प्रसंग दिलेला आहे आणि त्यामध्ये योग्य असा सहकारी कोणता हे आपल्याला निवडायचं आहे. मग एका कारखानदारानं काय केलं तर एका कारखानदारानं खूप मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला होता. मग त्याचे 3 सहाय्यक होते आणि आपण थकलो की हा कारखाना सांभाळायला कोणाकडे द्यावा हे ठरवण्यासाठी त्याला एक प्रयोग करायचं ठरवलं. अर्थातच कुणीही आपण स्वतः आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेला व्यवसाय एखाद्या व्यक्तीकडे सोपवण्यापूर्वी त्या व्यक्तीची पात्रता आहे का हे चेक करतो. त्याच पद्धतीनं हा कारखानदारानं सुद्धा तसं करायचं ठरवलं. हे ठरवण्यासाठी त्यानं एक प्रयोग करायचा ठरवला. त्यासाठी त्यानं प्रत्येकाला म्हणजे या 3ही सहाय्यकाला 5-5 लाख रुपये दिले आणि त्या रकमेचं त्यांना पाहिजे ते करण्यासाठी सांगितलं. मग त्यातला जो काही पहिला सहाय्यक होता तर त्या पहिल्या सहाय्यकानं काय केलं बघा, तुम्ही दिलेले पैसे मी अगदी सुरक्षित ठेवले आहेत. माझ्याविषयी ते कोणाच्या माझ्याशिवाय ते कोणाच्या हाती लागू शकणार नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा ते तुम्हाला मी आणून देतो. जो काही पहिला सहाय्यक होता तर त्याला त्याला 5 लाख रुपये देण्यात आले. मग त्याने त्या पैशाचं काय केलं तर त्याने त्याला अशा ठिकाणी ठेवलं ज्या ठिकाणी कुणीही जाऊ शकणार नाही आणि त्याला त्या सहाय्यकनं असंही सांगितलं की त्याच्याशिवाय ते कोणाच्या सुद्धा हाती लागू शकणार नाही. तुम्ही म्हणाल, तुम्ही आत्ता म्हणाल तर मी तुम्हाला आत्ता ते पैसे आणून देतो असं तो पहिला सहाय्यक म्हणाला. दुसरा सहाय्यक म्हणाला, आपण वर्षातून एकदा आपल्या कामगारांना बोनस देतो, राईट? मग या वेळेला मी त्यांचा जो काही बोनस होता त्या सर्वांना मी दुप्पट बोनस दिला आणि मेजवानीही दिली. मेजवानी म्हणजेच काय हो तर पार्टी सुद्धा दिली थोडक्यात. आपले सर्व कामगार खुश झाले आणि माझ्याकडचे पैसे मी असे सत्कारने लावले असं तो दुसरा सहाय्यक सांगू लागला. आता राहिलं फक्त तिसरा सहाय्यक. त्यानं काय केलं असं बघूया. तर तिसरा सहाय्यक सांगू लागला, तुम्ही दिलेल्या पैशातून मी अधिक चांगले मशीन आणले. तुम्ही मला जे पैसे दिले होते त्यातून मी खूप चांगले मशीन आणले, त्यामुळे आपलं जे काही उत्पादन आहे तर ते 5 पटीनं वाढलं. शिवाय उत्पादनाचा दर्जा सुधारला. आपली जी काही उत्पादनाचा दर्जा होता, क्वालिटी होती, तर ती क्वालिटी वाढली, क्वांटिटी वाढली आणि म्हणून त्याला खूप मोठी मागणी येते. 7-8 महिन्यात जवळजवळ 25 लाख रुपयांचा फायदा झाला. मजुरांना कॅन्टीनची गरज होती म्हणूनच 10 लाख रुपये वापरून या सहाय्यकनं कॅन्टीन बांधलं. 5 लाख रुपये त्याने कामगार कल्याण निधीमध्ये टाकले आणि जुने मशीन लवकर बदलावे लागणार आहे. शेवटचे 10 लाख रुपये त्याने त्यासाठी वापरावे याचा विचार केला. मग या 3 सहाय्यकाच्या प्रयोगावरून तुमचं काय लक्षात आलं की कारखानदारांना कोणाला आपला वारस केलं हे तुम्ही ओळखलंच असेल आणि या गोष्टीचं तात्पर्य काय.
कारखानदारांना आपला तिसरा जो काही सहाय्यक होता त्याला वारस केला असावा, कारण त्याने त्याचे पैसे बरोबर कामी लावले, त्या पैशांची दुप्पट किंमत केली आणि त्यातून सुद्धा त्याने कंपनीचं हित बघितलं. एखादी व्यक्ती किती छान दिसते, तिच्या शरीराचा बांधा कसा आहे, तिचा रंग कसा आहे, यावरून तिचं व्यक्तिमत्व ठरवलं जात नाही, तर त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, किंवा मग त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती आहे, यावरूनच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येतं. आता त्यानंतर चांगला विकास होण्यासाठी यामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. पहिले बघा, अनेक कौशल्य शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे अनुवांशिकतेने येतात, म्हणजे आपले जे काही पूर्वज आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा अशी क्षमता असावी, त्यामध्ये आपण नवीन नवीन कौशल्य आत्मसात करू शकू, तर त्याच क्षमता आपल्याकडे सुद्धा येतात. वाढीचं वय म्हणजे स्वतःच्या क्षमता ओळखण्याची आणि कौशल्य विकसित करण्याची संधी असते. आपले जे काही वाढीचं जवळपास 5वी पासून ते जवळपास 18 12वी पर्यंत, तर हे जे काही वय आहे, तर यामध्ये तुमच्या क्षमता म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये चांगले आहात, तुम्ही काय करू शकता, हे ओळखण्याची आणि जे कौशल्य आपल्यामध्ये आहेत त्यांचा विकास करण्याची, त्यांची प्रॅक्टिस करण्याची ही संधी आहे. कौशल्याच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते. आता ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, वाढ होते, विकास होतो, व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होतो, पण यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे तो म्हणजे चांगला आहार असणं. वाढीसाठी अन्नाची गरज असते हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु काही परिस्थितीत वाढीच्या वयात कुपोषणामुळे विविध अन्न घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाही आणि तेव्हा आपला जो काही चांगला आहार आहे तो मिळून जेवढी उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी राहू जाते. आपल्या वाढीचं वय गेल्यावर चांगला आहार मिळाला तरी त्याचा आपल्या वाढीसाठी उपयोग होत नाही, कारण वाढीचं वय आपलं ऑलरेडी निघून गेलेलं असतं. त्यासाठी चांगली जास्त जीवनसत्व प्रथिन कार्बोदक अशी महत्वाची अन्न घटक तुम्ही शक्य तितक्या प्रमाणात करा. त्यामध्ये बघा, विकासाला पूरक अशा इतर गोष्टी आहेत, मग त्या कोणत्या कोणत्या आहेत जाणून घेऊया. उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्नाबरोबर पुरेशा व्यायामाची सुद्धा गरज आहे. चांगला अभ्यास करण्यासाठी तसेच कुठलेही व्यसन लागू न देणं याचीही दक्षता आपण घ्यायला हवी. छंद जोपास, खेळ व इतर कौशल्यामध्ये सहभाग घ्यावा अशी काळजी घेतला ना प्रत्येकाचा चांगला विकास होतो. मुलगा असो व मुलगी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची, स्वतःच जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. तर याच्यामध्ये कुठलीही पार्शियलिटी आपण करू शकत नाही की तू मुलगी आहे हे तू केलंच पाहिजे असं आपण त्याच्यावरती बंधनं लादू शकत नाही. मी एक वेगळं व्यक्तिमत्व, आता प्रत्येकाची आवडी निवडी प्रत्येकामध्ये असणारी जी काही कौशल्य ती सारखीच असते असं नव्हे. काही जणांना खूप छान पद्धतीने डान्स करता येतं, काही जणांना खूप छान पद्धतीने नाटक करता येतं, काही जण खूप छान पद्धतीने करतात, काही जण खूप छान पेंटिंग करतात, काही जण खूप छान लिहितात सुद्धा. मग तुमच्या वर्गात काही मुले मुली अभ्यासात पुढे असतात तर काही खेळामध्ये पुढे असतात. हा, आता काही विद्यार्थी मात्र खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी ठेवतात, काही छान गातात तर काहींना नाटकात काम करणं छान जमत. प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळीच असते. आपली शारीरिक आणि मानसिक जडणघडण यांची कधीही इतरांशी तुलना होऊ शकत नाही, त्यामुळे कधीही कोणाशीही आपलं स्वतःच कंपॅरिझन करायचं नाही. आपल्याला काय करायला आवडतं आणि आपण कशाचा सराव करतो यातून आपलं जे काही व्यक्तिमत्व विकसित होत असतं ते आपल्या आपल्या चेहऱ्यावरून आपल्या वागण्या बोलण्यावरून स्पष्ट होत. वाढीच्या वयात वाईट काय चांगलं काय याचा सारासार विचार करायला सुद्धा आपण हळूहळू शिकतो. आपलं व्यक्तिमत्व तेव्हाच चांगलं म्हणता येतं जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे आचरण करतो, म्हणजे आपले विचार चांगले आहेत आणि त्याप्रमाणे आपण कृती करत नाही, त्या उलट कृती करतो, तर त्या ठिकाणी आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते चांगल्या पद्धतीने विकसित झालेलं आहे असं आपण म्हणूच शकत नाही. तर या संपूर्ण पाठामध्ये आपण वाढ, विकास, त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास काय असतो, तो कशा पद्धतीने करायला हवा, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळवलेली आहे. आशा करते की तुम्हाला संपूर्ण पाठ समजला असावा.
तरी सुद्धा या पाठामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तो अशाच पद्धतीने आता या पाठाचा स्वाध्याय, यापूर्वीचे पाठ, या पुढील पाठ, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मराठी मीडियम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओ मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.